प्रभाग 3 मध्ये खालची पेठ महादेवनगर हा परिसर येतो. याच प्रभागातून शिवसेनेनं आरती रुपेश करपे आणि धोंडेराम उर्फ निलेश डावकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांच्यासह नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय इंदुलकर यांनी हजेरी लावली. या दरम्यान प्रभागातून रॅली निघाली होती. प्रचारात आघाडी घेतलेल्या आरती करपे आणि धोंडेराम डावकर यांनी 24 तास पाणीपुरवठा, खड्डेमुक्त रस्ते, आरोग्याची काळजी या कामांची हमी मतदारांना दिली आहे. शिवसेनेची उमेदवारी लढत आहे. माझ्या प्रभागामध्ये मला सर्वात पाण्याची टाकी आणि पाईपलाईन, रस्ते, गटारी, तलावाची मला करायचं आहे. पूर्णपणे मला विकास करायचा आहे. माझी निशाणी धनुष्यबाण असून धनुष्यबाणाच्या निशाणीवर बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करा. मी सो आरती रुपेश करपे बोलते. मी धनुष्यबाण या बटनावर सर्वांनी बटन दाबून विजय करा. रुपेश करपे यांनी प्रभागात विकास कामं करण्याचा मनसुभा बोलून दाखवला. मी आरती रुपेश करपे प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेनेची उमेदवारी करत आहे. तरी तिला सर्व मतदार बंधूंनी प्रचंड मतांनी विजय करावे. माझ्या प्रभागातील अनेक कामं आहे आणि ते म्हणजे आम्ही पुढच्या वर्षमध्ये करणार आहोत. त्यामध्ये का रस्त्याचे, लाईटीचे, पाण्याची सुविधा आणि सुशोभीकरण आमच्या प्रभागामध्ये नाडे यांच्या घरापासून तर पिंपरी गेटपर्यंत रस्त्याचे व नाल्याचे काम पूर्ण करणार. माझ्या प्रभागामधील अनेक ठिकाणी रस्ते व नाले व स्ट्रीट लाईट याची सोय करणार. पिण्याच्या पाण्याची सोय व्यवस्थित करणार. माझ्या प्रभागातील उमेदवार आरती रुपेश करपे व धोंडेराम डावकर व संजूभाई इंदुलकर या तिन्ही उमेदवारांना शिवसेनेच्या बटनावर बटन दाबून आपण त्यांना विजय करावे. माजी उपनगराध्यक्ष सतीश करपे यांची भक्कम साथ दोन्ही उमेदवारांना लाभली आहे. भावेश करपे, प्रसाद कोरडे, भूषण करपे, सागर वेल्दे, रतन डावकर, लखन डावकर, मुन्ना बोहरी, अक्षय करपे, चेतन मसने हे या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी परिश्रम घेत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी खास गायन पार्टी आली असून ते सर्वांचं लक्ष वेधून घेते. राजू देवळेकर सह लक्ष्मण सोनवणे, दिशानुज, इगतपुरी.